राज एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला बनवूया कर्मशालीय गणित आणि विज्ञान अगदी सोपं. प्रथम वर्ष वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स प्रश्न उत्तरे. प्रश्न, व्हॉट आर द टू क्लासिफिकेशन ऑफ सिस्टम ऑफ युनिट. इकाइयों की प्रणाली के दो प्रकार कौन से हैं. तर सिस्टम ऑफ युनिटचे दोन प्रकार कोणते. तर सिस्टम ऑफ युनिटचे फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट असे दोन प्रकार आहेत. व्हॉट आर द फंडामेंटल युनिट. फंडामेंटल युनिट काय आहे. इनमें से मूलभूत इकाइयां कौन कौन सी है. तर फंडामेंटल युनिट लेंथ मास आणि टाइम. लांबी मीटरमध्ये, मास किलोग्राममध्ये आणि टाइम सेकंडमध्ये, एमके सिस्टीममध्ये फंडामेंटल युनिटचे एकक आहेत. व्हॉट डिनोट्स लेटर एम इन एमके सिस्टीम. एमकेस प्रणाली में यम अक्षर क्या दर्शाता है. एमकेस पद्धतीमध्ये यम अक्षर काय दर्शवते. तर यम अक्षर हा मीटर दर्शवते. लांबी मोजल्या जाते. हाउ मेनी मिलीमीटर्स आर देअर इन इंच. एक इंच में कितने मिलीमीटर होते हैं. एका इंचमध्ये किती मिलीमीटर असतात. तर एका इंचमध्ये 25.4 mm मिलीमीटर असतात. 25.4. व्हॉट इज द एलसीएम ऑफ 12, 18, 6, 36. 12, 18, 6 और 36 का एलसीएम कितना होगा. 12, 18, 6 आणि 36 चा लघुत्तम सामायिक विभाजक किती होईल. तर 12 चे फॅक्टर पाडल्यानंतर आपल्याला भेटतं आहे 2 × 6 म्हणजे 2 × 2 × 3. 18 चे 2 × 9 म्हणजेच 2 × 3 × 3. 6 चे 2 × 3 आणि 36 चे 2 × 18 म्हणजे 2 × 2 × 9 म्हणजेच 2 × 2 × 3 × 3. यामध्ये 4, 12, 18, 6 आणि 36 जर फॅक्टरचे लक्षात घेतलं तर 2 आणि 3 हे कॉमन फॅक्टर आहेत. जे राऊंड सर्कलमध्ये केले आहेत ते कॉमन फॅक्टर. आणि उरलेले 2 आणि 3 अजून पुन्हा 2 रिपीट झाला आहे आणि 3 सुद्धा रिपीट झाला आहे. म्हणजे पुन्हा अजून 2 × 3 म्हणजे 6 × 6 किंवा 4 × 9 म्हणजे 36. तर एलसीएम होईल 36. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल ऑफ द गिवन नंबर इज द स्मॉलेस्ट नंबर दॅट इज द डिव्हिजेबल बाय इच ऑफ द गिवन नंबर. यालाच लघुत्तम सामायिक विभाजक असे म्हणतात. यासाठी राज एज्युकेशनच्या चॅनल मध्ये मॅथची लायब्ररी आहे. त्यामध्ये एलसीएम आणि एचसीएफवर व्हिडिओ आहेत. ते बघाव. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल. व्हॉट इज द एचसीएफ ऑफ 18, 42, 24. 18, 42 और 24 का एचसीएफ क्या है. 18, 42 आणि 24 चा मसावी काय आहे. एचसीएफ काय आहे. तर पुन्हा प्राइम फॅक्टर पाडायचे. याचे 18 चे 2 × 9 म्हणजे 2 × 3 × 3. 42 चे प्राइम फॅक्टर 2 × 21 म्हणजे 2 × 3 × 7. आणि 24 चे 2 × 12 म्हणजे 2 × 2 × 6. पुन्हा 6 चे फॅक्टर म्हणजे 2 × 2 × 2 × 3 असे फॅक्टर पडतील. आणि हे फॅक्टर पडल्यानंतर यामध्ये ऑब्झर्व करायचं 2 आणि 3 हे मल्टिपल वेळा रिपीट झालेले आहेत. म्हणून एचसीएफ 2 × 3 म्हणजे 6 होईल. आणि एचसीएफ म्हणजेच काय होते. तर हायेस्ट कॉमन फॅक्टर होते. यालाच ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजरसुद्धा म्हणतात. यालाच GCD म्हणूनसुद्धा विचारले जाऊ शकते. तर ॲन्सर होईल ऑप्शन बी 6. 18, 42 आणि 24 चे एचसीएफ होईल 6. 6 ने सर्वांना
भाग जाते। व्हाट इज द इम्प्रॉपर फ्रैक्शन फॉर द गिवन मिक्स्ड फ्रैक्शन? मिक्स्ड फ्रैक्शन दिलेला आहे, त्या मिक्स्ड फ्रैक्शन चे इम्प्रॉपर फ्रैक्शन मध्ये रूपांतर करायचं आहे। तर 7 × 3/7 असं दिलं आहे, म्हणजे 7.3 सप्तमांश। तर जे 7 × 7 याचा अर्थ जे अपूर्णांक आहे म्हणजे 3/7, त्यामध्ये 7 × 7 + 3/7, तर याचं होईल 52/7। कन्वर्ट डेसिमल 0.0006 टू फ्रॅक्शन। याला या डेसिमलला फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि याला ऑब्झर्व केल्यानंतर असं लक्षात येते की 0 नंतर 6 डिजिट आहेत, म्हणजेच 6 0 येतील म्हणजे 1,000,000 येईल। तर 6,59,000 म्हणजेच ऑप्शन डी 6.59/10,00,000 हा उत्तर होईल। सिम्प्लिफाय 3/4 + 2/5 - 5/20। या प्रश्नामध्ये अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी दिली आहे। अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना सर्वप्रथम छेदावरून लसावी काढावी आणि लसावी काढत असताना म्हणजे लसावी काढताना काय केलं जाते, तर जो अपूर्णांकाचे जे फ्रॅक्शन दिले आहे त्या फ्रॅक्शनमध्ये जे छेद आहे त्या छेदाने प्रत्येका म्हणजे भागायचा आहे आणि भाग गेला पाहिजे अशी संख्या। तर मी घेतो आहे 20, म्हणजे 4 नाही जाते 5 नाही जाते आणि 20 नाही भाग जाते। आणि त्यानंतर प्रत्येक अपूर्णांकाच्या छेदाने भागायचा आहे, जो भागाकार येईल त्याने अंशाला गुणायचा आहे। 20 पहिला जो अपूर्णांक आहे त्याच्या छेदाने भागायचा आहे, म्हणजे 20/4 भागाकाराला 5, आणि त्या 5 पहिलाचा जो अंश राहील म्हणजे 3 त्याला गुणायचा आहे, म्हणजे 3 × 5 म्हणजे 15। प्लस चिन्हामध्ये म्हणजे प्लस द्यायचं। पुन्हा 20 दुसरा जो अपूर्णांक आहे त्याच्या छेदाने म्हणजे 5 भागायचा आहे, भागाकार येईल 20/5 म्हणजे 4। जो भागाकार आला त्याने गुणायचा आहे 2, म्हणजे दुसरा जो अपूर्णांक आहे त्याच्या अंशासोबत, म्हणजे 4 × 2 म्हणजे 8 येईल। त्यानंतर मायनस चिन्ह आहे, 20/20 करायचं आहे, भागाकाराला 1 × 5 म्हणजे 5, म्हणजे 15 + 8 - 5 म्हणजे किती झाले 18/20 झाले आणि उत्तर येईल 9/10। डिवाइड भाग दीजिए 20/31 / 15/62। दोन अपूर्णांकाचा भागाकार आहे आणि दोन अपूर्णांकाचा जेव्हा भागाकार असते तर दुसरा अपूर्णांक हा भागाकार जेव्हा असते तो गुणीला करत असताना व्यस्त करावं लागते, म्हणजेच 20/31 / 62/15 होईल। यामध्ये 5 × 5 = 5, 5 × 3 = 15, 5 × 4 = 20 म्हणजे 4 आणि इकडे 3 आला, 31 × 31 = 62 म्हणजे चला 4 × 2 आणि इकडे छेदामध्ये 1 × 3 म्हणजे 4 × 2 = 8, 8/3। तर 8/3 याला सोडवल्यानंतर आपल्याला भेटतं आहे 2.2/3। तर यामध्ये आन्सर येईल ऑप्शन डी 2.2/3। व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ 0.003 × 0.5? जेव्हा दशांश टिंबाचा गुणाकार जेव्हा असते त्यावेळेस अंकाची गुणाकार करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये ऑब्झर्व करायचे की पहिल्या संख्येमध्ये आणि दुसऱ्या संख्येमध्ये किती संख्येनंतर पॉईंट दिलेला आहे। तर पहिल्याच्या 3 संख्येनंतर आणि दुसऱ्याच्या 4 एका संख्येनंतर, म्हणजे 3 आणि 1 किती झाले 4, म्हणजे जो उत्तर येईल तो उत्तर आला 4 संख्येनंतर पॉईंट आलं पाहिजे, म्हणजेच 15 × 3/5 म्हणजे काय होईल 0.0015। यामध्ये ऑप्शन आहे बी 0.0015। ते या पद्धतीनं असे सोडवायचे। सिम्प्लिफाय सरळ कीजिए यामध्ये आहे 17.49 × 5.2/6.5। यामध्ये बघा
अंशामध्ये आणि छेदामध्ये जर विचार केला तर इथं 52 म्हणजे 5.2 आणि 6.5 एकेका संख्येनंतर पॉइंट आहे, ते दोन्ही मी कट करतो म्हणजे 52 आणि 65 येईल. मी 13 भाग देतो म्हणजे 13 54 आणि 13 55 म्हणजे अंशात येईल 4 भागीला आणि छेदात येईल 5 आणि गुणिला आहे अंशामध्ये 17.49. इथं गुणाकार केला तर 69.96/5 तर त्याचं उत्तर होईल 13.99. या पद्धतीनं असे प्रश्न सोडवायचे. व्हॉट इज द लेंथ ऑफ इच पार्ट इज ए कापर वायर ऑफ 225 मीटर लॉन्ग इज कट इन टू 900 इक्वल पार्ट्स. तर यामध्ये 225 मीटर एक लांब कापर वायर आहे आणि त्याला 900 सारख्या भागामध्ये कापायचा आहे. तर त्या प्रत्येक भागाची लांबी आपल्याला या प्रश्नामध्ये विचारली आहे. यासाठी उत्तरावरूनही याचा आन्सर आपल्याला भेटू शकते. तर काय करायचं, जे 900 गुणिला उत्तर करायचं तर आपल्याला 225 आन्सर आला पाहिजे, किंवा मग 225/900 करायचं तर आपल्याला एका भागाची आपल्याला लांबी भेटेल. तर यामध्ये याचं उत्तर राहील ऑप्शन बी 0.25 मीटर. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 529? 529 वर्गमूळ किती? तर 529 वर्गमूळ उत्तरावरूनही आपण ऑब्झर्व करू शकतो. 25 वर्गमूळ 625 होते म्हणजे 25 खाली येईल, 33 आणि 43 येणार नाही आणि 13 169 होते. उभ्या पद्धतीनं जर बघितलं तर या पद्धतीने येते आन्सर ऑप्शन बी 23. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 0.017? 0.017 वर्गमूळ किती? ऑप्शन जर विचार केला तर यामध्ये ए सी आणि डी होऊ शकत नाही आणि 13 वर्गमूळ 169 येते म्हणजे 0.13. ऑप्शन बी हा उत्तर राहील या प्रश्नाचं. तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मशाले गणित आणि विज्ञान मॅथ्स आयटीआयला असणारा अगदी सोपं करत आहोत. तर आपण या व्हिडिओला आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.